नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्र विधानमंडळाचं अधिवेशन, हिवाळी अधिवेशन मुंबईमध्ये सुरू झालं आणि मुंबईत सुरू झालेल्या या हिवाळी अधिवेशनामध्ये विविध वादंगाचे प्रसंग घडत असतानाच एक शेतकरी विषयक आणि अत्यंत संवेदनशील मुद्दा प्रश्नोत्तराच्या तासाच्या निमित्तानं समोर आला. तो होता पीक विम्याच्या संदर्भातला. यातली विशेष बाब अशी की पीक विम्याच्या संदर्भात अंमलबजावणीत असलेले दोष चक्क सत्ताधारी आमदारांनीच सरकारला दाखवून दिले आणि त्यानंतर सरकारला या संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू मांडताना शब्दांचा शोध घ्यावा लागला. महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सरकारच्या बचावार्थ सर्व प्रयत्नांची शर्त केली. प्रसंगी केंद्र सरकारकडे अंगुली निर्देशही केला, पण त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर काही सदनामध्ये मिळालंय असं दिसत नाही. पीक विम्याच्या संदर्भातली ही ओरड आणि शेतकऱ्यांची परवड आजची नाही. सरकार बदलली तरी स्थिती तीच असते, पण गेल्या 2 वर्षात सर्वाधिक नैसर्गिक संकट भोगणाऱ्या या महाराष्ट्राच्या भूमीला आणि त्याचबरोबर सर्वाधिक राजकीय आणि प्रशासकीय अनास्था अनुभवणाऱ्या शेतकऱ्याच्यासाठी पीक विमा म्हणजे गळ्यातला फास झालेला आहे. या पीक विम्याच्या संपूर्ण स्थितीमध्ये लाभार्थी नक्की कोण आहेत हा प्रश्न यासाठी उपस्थित राहतो, कारण नाडल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या भरवशावर दिले जाणारे पैसे हे प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या लाभार्थी म्हणून खात्यापर्यंत हातापर्यंत पोहोचत नाहीत. मग हे पैसे कोण कोणाला देतं, हे पैसे कुठून कोणापर्यंत जातात आणि ते शेतकऱ्यांपर्यंत न येण्याच्या मधले झारीतले शुक्राचार्य कोण आहेत, या प्रश्नांची चर्चा करणं गरजेचं आहे. व्यवस्था सुधारण्याच्यासाठी गेल्या सरकारच्या काळात केंद्रातल्या आणि राज्यातल्या सुद्धा पीक विमा व्यवस्थेमध्ये अनेक बदल सुचवले गेले. पीक विमा कंपन्यांना पैसे यासाठी दिलं जाणं अपेक्षित असतं, कारण त्यातून शेतकऱ्याच्या नुकसानीचा बोजा सरकारवर न येता कंपन्यांनी तो बोजा आपल्या खांद्यावर घेऊन परस्पर शेतकऱ्यांना सांत्वनपर मदत उपलब्ध करून द्यावी, ती वेळेवर द्यावी. असं होत नसताना आणि अत्यंत तुटपुंची मदत तोंडावर मारली जात असताना या कंपन्यांचं करायचं काय? सत्तेत असताना शिवसेनेनं या पीक विमा कंपनींच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याच्या साठीचा एक फार्स केला. प्रत्यक्षात ज्या कंपन्यांच्या बाबत तक्रारी नव्हत्या त्या कंपन्यांवर मोर्चे काढले आणि हा सगळाच प्रकार स्वतः सत्तेत आल्याच्या नंतर मात्र जवळपास सोडून दिल्यासारखा आहे. म्हणूनच ज्या वेळेला शिवसेनेचे नेते दादा भुसे कृषिमंत्री या नात्यानं या मुद्द्यावर बोलण्यासाठी उभे राहिले, तेव्हा एक बोट इतरांकडे करताना 4 बोटं स्वतःकडे असतात याची त्यांना कदाचित आठवण झाली असावी. आजच्या लक्षवेधीमध्ये या निमित्तानं विविध विषयांची चर्चा आहे. शीर्षक आहे पीक विम्याचे खरे लाभार्थी कोण. चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होत आहेत शिवसेनेचे कृषी सल्लागार, त्याचबरोबर वसंतराव नाईक कृषी मिशनचे प्रमुख किशोर तिवारीजी, आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या कडून माजी कृषी मंत्री भारतीय जनता पार्टीचे नेता डॉक्टर अनिल बोंडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, कॉम्रेड अजित नवले किसान सभेचे नेते आहेत ते सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि शेतकऱ्यांच्या विषयांवर अधिक सकारात्मकरित्या आंदोलन करणारे, आत्महत्या शेतकऱ्यांनी करू नयेत याच्यासाठी जनजागृती करणारे कृषी विषयक नेते माणिक कदमही आपल्या सोबत जोडले गेले आहेत. माणिक कदम, विषयाची सुरुवात आपल्यापासून करायची आहे, पण तत्पूर्वी पटकन विधानसभेत या निमित्तानं काय घडलं ते प्रेक्षकांसमोर आणायचंय. सगळ्यात आधी आमदारांनी काय चिंता व्यक्त केली ते पाहूयात. आमदारांच्या भावना व्यक्त झाल्याच्या नंतर पुढच्या प्रतिक्रियाही आपण जाणून घेणार आहोत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली, त्याच्यानंतर 21 मेला गारपीट झाली, चक्रीवादळ आलं, पालकमंत्री महोदय आले, विरोधी पक्ष नेते महोदय आले, त्यांनी पाहणी केली, खूप मोठ्या घरांचं नुकसान झालं, केळीचं नुकसान झालं, 31 ते 95 हेक्टर जमिनीचं नुकसान झाल्यावरही आज 1 रुपया कोणत्या शेतकऱ्याला आतापर्यंत दिला गेलेला नाहीये. राज्य सरकार याच्याबद्दल गंभीर आहे का?
आणि या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे का? शेतकऱ्यांनी आम्ही स्वतः कृषी अधिकाऱ्यांशी बोललो, एकी वेळेला पीक विमा काढत असताना शेतकऱ्यांचे पूर्ण कागद घेतले जातात आणि नंतर ज्या वेळेला वारा वादळ नुकसान होतं त्यावेळेला परत ते पीक विमाला सांगतात की यांचे कागदपत्र परत जमा करा. माझा प्रश्न आहे की एक वेळेला कृषी अधिकारी शेतात गेल्यानंतर पीक विमाला परत त्यांना अडवण्याचा अधिकार आहे का? म्हणजे त्यांना पैसे दिले पाहिजे. कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर, ग्रामसेवकांनी पंचनामा केल्यानंतर पीक विमा कंपनी त्यांना पैसे दिले पाहिजे. या निमित्ताने आमदारांची प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच कृषीमंत्र्यांना संपूर्ण प्रकरणावर त्यांचं मत मांडलं जावं असं अपेक्षित होतं. कृषीमंत्र्यांनी आपलं मत मांडायला सुरुवात केली मात्र सभागृहाचं त्यावर समाधान होताना दिसलं नाही. या निमित्तानं काय घडलं ते आता पाहूया. आपण हे जर पैसे भरले नाही केंद्र सरकारचं नुकसान होत नाही. विमा कंपन्यांच्या खशात सगळ्या प्रीमियमचे पैसे चालले आहेत. जे शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत थेट शेतकऱ्याच्या खात्यात गेले पाहिजेत ते सगळे पैसे विमा कंपन्यांच्या घशात चाललेले आहेत अध्यक्ष महोदय. त्यामुळे मंत्री महोदय जे म्हणतात त्यांना चुकीचं ब्रीफिंग आहे. माझी त्यांना विनंती आहे, मी कागदपत्र घेऊन येतो आपल्याकडे, माझ्याजवळ सगळे कागदपत्र आहेत. आपण घराच्या बाहेर जाऊ शकत नव्हतो आणि म्हणून त्या परिस्थितीमध्ये जे काही पंचनामे आपण केलेले आहेत त्या पंचनाम्यांपैकी ज्या शेतकऱ्यांनी विमा घेतलेला आहे त्यांनाही नुकसान भरपाई विमा कंपन्यांनी दिली पाहिजे या भावनेशी आम्ही सहमत आहोत. आणि या संदर्भामध्ये जे काही दुसरं इन्स्टॉलमेंट विमा कंपन्यांना देणं त्या ठिकाणी आम्ही शिल्लक ठेवलेला आहे आणि हा सर्व या सर्व गोष्टींची माहिती आम्ही केंद्र शासनालाही दिलेली आहे. माणिक कदम, आपण विधान भवनात काय झालं ते ऐकलं असेल, पाहिलं असेल. आत्ताच्या घडीला त्यातल्या महत्वाच्या मुद्द्यांना आपण समोर आणलं. आमदार स्वतः तक्रारी करतायत की पीक विमा कंपनीचे लोक मदत करत नाहीत, ज्या पद्धतीनं त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य हवं ते मिळत नाही. दुसऱ्या बाजूला कृषीमंत्री उत्तरं देताना कशा पद्धतीनं केंद्राकडे बोट दाखवतात तेही आपण पाहिलं. ही सगळी स्थिती कुठल्या प्रकारच्या नियमांमुळे जन्माला आली आहे? सर्वप्रथम हे जे विरोधी म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदार होते त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. त्यांनी जे काय राज्य सरकारला धारेवर धरलं याच्याबद्दल खरोखर त्या आमदार महोदयांचं मी अभिनंदन करतो आणि जय महाराष्ट्रचं सुद्धा अभिनंदन करतो की पीक विम्याची चर्चा आपण घडून आणली. नंबर एक, जे काय कृषी मंत्री सांगतायत ते पीक विम्याचे अधिकारी त्या ठिकाणी गेले पाहिजे, त्यांनी पंचनामे केले पाहिजे. अहो एका जिल्ह्यामध्ये 72 तासाच्या आत आलेल्या तक्रारी जवळपास 1,00,000, 1,25,000, 2,00,000 असतात आणि पीक विमा कंपनीकडे प्रतिनिधी किती आहेत? हो, तालुक्याला एक सर्वर, त्यांनी सर्व जे सर्वे करायच्यासाठी मुलं नेमायची असतात ते सुद्धा पीक विमा कंपन्या मुलं नेमत नाही सर्वर. आणि हे जे काय 3-3, 4-4 लाख शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन कधी सर्वे करणार हे 72 तासाच्या नंतर? अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, म्हणजे हे जे काय धंदा आहे पीक विमा कंपन्याच्या घशामध्ये पैसे घालण्यासाठीचं हे केलेलं कटकारस्थान असतं. आणि दुसरी बाब म्हणजे रिलायन्सच्या संदर्भामध्ये जे काय 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लेट म्हणजे उशिरा पैसे जे काय भेटले त्याला सुद्धा माझं तर मत आहे हे राज्य सरकारनं जे काय रिलायन्स कंपनीला पैसे द्यायचे होते ते पैसे गेल्या वर्षीचा त्यांचा काय घोळ होता आणि काय नाही त्यांची त्यांनाच माहित आहे. कारण रिलायन्स कंपनी आणि शिवसेनेचं जरा चांगलं आणि मधुर नातं असल्याचं मला कळायला लागलंय आता. यावर एकदा पटकन किशोर तिवारींची प्रतिक्रिया लागेल. किशोर तिवारी, आपल्याला माईक सुरू करायचं आहे. माझा प्रश्न संपेपर्यंत एक छोटीशी आणखीन गोष्ट लक्षात घ्या. आपल्या आजूबाजूला कसले आवाज येत आहेत कृपया त्यावरही नियंत्रण मिळवलं तर खूप बरं होईल. आपण आपला माईक सुरू केला असेल. शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या बाबत शिवसेना गेल्या वेळेला सत्तेतला छोटा भाऊ होती, त्याही वेळेला सक्रिय होती. आत्ताच्या घडीला मोठा भाऊ झाल्याच्या नंतर जणू काही विषय विसरून गेली असं दिसतंय. आपण स्वतः मुख्यमंत्र्यांचे कृषी सल्लागार आहात, यावर काही सल्ला वगैरे देता? नाही, हे बघा, करोना काळात प्रीमियम थकला होता त्याच्यामुळे नुकसान भरपाईला विलंब झाला हे सत्य आहे, हे टाळता येत नाही. मात्र माणिक कदम आणि आम्ही सोबतच काम करत होतो आणि पीक विमा योजनेमध्ये अनेक त्रुट्या आहेत आणि आम्ही ज्या सुधारणा दिल्या होत्या त्या सुधारणा केंद्रीय सांसदीय समितीने अजित नेवले सुद्धा त्या बैठकीला आले होते, त्यांनी केराची टोपली टाकली आणि सनदी अधिकारी आणि पीक विमा योजनांच्याच सगळ्या सुधारणा त्याच्यामध्ये आल्या. तर पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना अडचणीत आणणारी असून
पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना लुटत आहे हे सत्य आहे। आणि पंतप्रधानांनी मागील 7 वर्षात 3 वेळा प्रयत्न केले, अनेक सुधारणा केल्या, त्याला वायडर स्वरूप दिलं, पण आजच्या परिस्थितीमध्ये मी कबूल करतो की पीक विमा योजना ही कंपन्यांच्या फायद्याची आहे आणि शेतकऱ्यांना प्रचंड अडचणीची आहे। किशोरजी, हा विषय आपण आत्ता लावून धरतोय अशातला भाग नाहीये। गेल्या वेळेला तुम्ही मोर्चे काढले होते, त्यानंतर आतापर्यंतच्या 1.5 वर्षात काय केलं ऐकून घ्या ना। ही केंद्राची योजना आहे, त्याच्यामध्ये आम्ही अनेक सुधारणा दिल्या। आणि एक पहिले एक गोष्ट ऐकून घ्या की रिलायन्सची आमची काही मैत्री वगैरे नाही आहे। रिलायन्सच्या विरोधातही आम्ही पुष्कळ आंदोलनं केली आणि इफ्को टोकियोच्या विरुद्धही केली। मात्र मुळातच या पीक विमा योजनेमध्ये सुधारणेची आवश्यकता आहे आणि ह्या सुधारणा सनदी अधिकाऱ्याच्या मार्फत न येता शेतकऱ्यामार्फत आलेल्या केंद्र सरकारने तात्काळ अंमलात आणाव्या। राज्य सरकारकडूनही जे सरकार जे अधिकारी अनिल बोंडे असताना होते, अनिल बोंडे होता कृषी मंत्री असताना होते, ते आत्ताही आहे। हे लोक शेतकरी विरोधी आहे। याच्यावर अनिल बोंडे बोलतील, याच्यावर अनिल बोंडे बोलतीलच। डॉक्टर बोंडे, आपल्याला संधी देतो, पटकन त्यानिमित्ताने याचाही खुलासा करा। सरकार बदलल्याच्या नंतर सुद्धा तेच अधिकारी घेऊन हे सरकार का काम करतंय? जर त्यांना माहिती आहे, किशोर तिवारींसारखा कृषी सल्लागार या राज्य सरकारला मवियाचा लाभलेला आहे, तर जे अधिकारी कृषी विषयक आणि शेतकऱ्याचे लाभार्थी किंवा हितरक्षक नाहीत त्यांना घेऊन हे सरकार का काम करत असावं? डॉक्टर बोंडे, प्रसाद कृषी मंत्री असताना, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या कंपन्यांना 987 कोटी रुपये प्रीमियम पेक्षा जास्त द्यावे लागले शेतकऱ्यांना। त्यानंतर उद्धवजी ठाकरे सरकार आलं, त्यांनी उंबरठा उत्पन्न 3 वर्षासाठी गोठवलं, नवीन उंबरठा उत्पादनाची यादी आणली, हवामानाचे ट्रिगर बदलले आणि 3,234 कोटी रुपयाचा नफा या कंपन्यांना झाला। आता मागच्या वर्षी साधारणतः 44 लाख शेतकऱ्यांनी या विम्याच्या बाबतीत अर्ज भरले, विम्याच्या बाबतीत सूचना दिली। 3-4 महिने होईपर्यंत ते 27 लाख शेतकऱ्यांचे पंचनामे सुद्धा पूर्ण करू शकले नाही। आणि त्याच्यानंतर आजची परिस्थिती ही आहे की गावोगावातल्या शेतकऱ्यांना त्यांचे विम्याचे पैसे मिळालेले नाही। मग देवेंद्र फडणवीस सरकारच्या वेळेला 987 कोटी रुपये जास्त भरावे लागले विमा कंपन्यांना, तेव्हा विमा जो होता तो शेतकऱ्यांसाठी होता। आता 44 लाख शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होत नाही, त्यांना पैसे मिळत नाही, तर हा कंपन्यांच्या फायद्याचा आहे। चुकीची माहिती देत आहे, चुकीची माहिती। बरं, तुम्ही सुधाराल ना, तुम्ही सरकारमध्ये आहात तर तुम्ही सुधाराल। तुमच्या कमीत कमी कृषी मंत्र्याला बरोबर माहिती द्या ना। तो सत्ताधारी आमदार विचारतो आहे, त्याला तर बरोबर उत्तर देऊ द्या तुमच्या कृषी मंत्र्यांना। तेवढं तर करा तुम्ही सल्लागार म्हणून। एक महत्वाची गोष्ट किशोर तिवारीजी लक्षात घ्या की गुजरात सरकारने या पंतप्रधान पीक विमा योजनेमधून स्वतःला बाजूला ठेवलं, शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही करा। त्यांनी स्वतःची योजना सुरू केली। एवढीच जर तुम्हाला केंद्राची योजना आवडत नसेल तर महाराष्ट्र सरकार स्वतःची योजना सुरू करू शकतं ना। आपण विचारूया डॉक्टर बोंडे, तितकी हिंमत, तितकी धोरणात्मक बदलांची क्षमता दाखवली जाणार आहे का किशोर तिवारी? आणि जर समजा तुम्हाला काही आक्षेप आहेत बोंडेंच्या म्हणण्यावर, त्यांच्या दाव्यावर, आपण तेही मांडू शकता, वेळेची मर्यादा फक्त पाळा। हे बघा, अनिल बोंडेच्या काळात ही पीक विमा योजना जर फायद्याची असती तर सुधारणा काय सुधारण्यासाठी कशासाठी सुधारणा दिल्या होत्या? तिथेही त्रुट्या होत्या, आत्ताही त्रुट्या आहेत। आणि अजित नेवले याच्यावर असताना सुद्धा फायद्याची होती, तुमचं सरकार आल्यानंतर पूर्ण खड्ड्यात टाकलं। म्हणजे 3,234 कोटी रुपयाचा नफा या कंपन्यांना झाला, ही मी माहिती देतोय, ती तुम्ही चेक करा कृषी आयुक्ताकडनं, तुमच्या कृषी मंत्र्यांना सांगा खरं आहे की खोटं आहे। तर एक मिनिट मला बोलू द्याल जी। बघा अनिल बोंडे, मागील 7 वर्षापासून फक्त 1 वर्षीच प्रीमियम पेक्षा जास्त नुकसान भरपाई द्यावी लागली, नाहीतर या कंपन्यांनी शेतकऱ्यांना लुटला आहे। अखिल भारतीय स्तरावरही हीच तक्रार आहे।
तर आपण शेतकरी प्रतिनिधी असल्यामुळे आपण तरी एक ठिकाणी येऊन याच्यामधल्या सुधारणा का इम्प्लिमेंट झाल्या नाही याच्यावर बोलावं. अजित नेवले याच्यावर जास्त प्रकाश टाकतील. मी आज सांगतो राज्य सरकारने इम्प्लिमेंटेशन करावं एवढं माझं म्हणणं आहे. आपण मुद्द्याला थोडं पुढे नेऊयात. डॉक्टर अनिल बोंडे, आपण जो मुद्दा आता या घडीला उपस्थित केलेला आहे की राज्य सरकारची इच्छाशक्ती केंद्राच्या योजनेच्या अंमलबजावणीच्या बाबत जर समजा काही आक्षेपाची असेल तर ती बदललीही जाऊ शकते. अनिल बोंडे, आपल्याला या मुद्द्याच्या अनुषंगानं पटकन अजित नवलेंना बोलतं करायचंय. डॉक्टर अजित नवले, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो येतोय. जी डॉक्टर अजित नवले, या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याकडून वारंवार या बाबतीतल्या खुलाशाची अपेक्षा केली जाते आहे की नक्की पीक विम्याच्या लाभाच्या मागे कोण आहे? सरकारमधला एखादा हिस्सा आहे, प्रशासनातला हिस्सा आहे का, की पीक विम्यांचं मुळातच जे काही रचनेचं स्वरूप आहे तेच शेतकऱ्याच्या हिताचं नाही? प्रसादजी, राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत त्याच्या पलीकडे जात आपण ह्या प्रश्नावर चर्चा करण्याची नितांत आवश्यकता आहे. बिलकुल. कारण हा शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. आपण हे पहिल्यांदा मान्य करूया की ही केंद्र सरकारची योजना आहे आणि केंद्र सरकारने दिलेल्या गाईडलाईनच्या बाहेर जाऊन कोणत्याही राज्य सरकारला कंपन्यांबरोबर करार करता येत नाही. किंबहुना तसे करार करण्याचा प्रयत्न केला तर कंपन्यांना ह्या गाईडलाईनच्या नुसार कोर्टामध्ये दाद मागण्याची पूर्णपणाने स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे या योजना मूलतः कंपन्यांच्या बाजूने ऑपरेट होत आहेत, त्यांना प्रचंड नफा मिळतोय आणि सरकारचे पैसे म्हणजेच जनतेचे पैसे हे कंपन्यांच्या खिशात जात आहेत. शेतकऱ्यांना त्याच्यामुळे संरक्षण मिळत नाही ही नंबर एकचं निरीक्षण अखिल भारतीय पातळीवर नोंदवलं गेलेलं आहे. 5 राज्य भारतातील अशी आहे की ते या निष्कर्षामुळे या योजनेच्या अंमलबजावणीतून बाहेर पडलेत. पंतप्रधानांचं होम स्टेट असणारं गुजरात सुद्धा याच निष्कर्षावर आलं की केंद्र सरकारची ही योजना शेतकऱ्यांना पेक्षा ही कंपन्यांना लाभान्वित करणारी आहे आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात राज्य सरकारचा प्रीमियम त्याच्यावर वाया जातो. त्यामुळे गुजरात सारखं राज्य सुद्धा यातून बाहेर पडलं, पश्चिम बंगाल सारखं राज्य बाहेर पडलं, एकूण 5 राज्य बाहेर पडले. महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा प्रीमियम हा शेतकऱ्यांच्या ऐवजी पीक विमा कंपन्यांच्याच घशात जातो. तो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळातही जात होता, तो या काळातही जातोय आणि म्हणून प्रशासनातली मंडळी, विमा योजनेचे अभ्यासक या योजनेला पर्याय दिला पाहिजे या मतावर जवळजवळ आलेले आहे. जी राज्य सरकार, कॉम्रेड नवले, या चर्चेतला एक महत्वाचा मुद्दा तुमच्या या वाक्यातूनच घेतो. आपण हे स्वतः सांगितलं जे थोड्या वेळापूर्वी डॉक्टर बोंडेंनीही मांडलं होतं की गुजरात आणि इतरही अनेक राज्य, 5 राज्य आपण सांगितलीत की पीक विम्याच्या पंतप्रधानांच्या योजनेतून बाहेर पडलेली आहेत. आपल्याला पर्याय देता येणं शक्य आहे का? गुजरातनी तो देऊन दाखवलाय. महाराष्ट्रामध्ये केंद्राचे आणि राज्याचे प्रीमियम पोटी जाणारे पैसे हे वाया जात आहेत हे एका बाजूला सांगत असताना दुसऱ्या बाजूला पर्याय देण्याच्या संदर्भातला प्रस्ताव तरी कुठे दिसतो का? प्रसादजी, गुजरातने पर्याय दिला किंवा पश्चिम बंगालने पर्याय दिला अशातली बाब नाही. त्या योजनेचा मी अभ्यास केलेला आहे आणि पश्चिम बंगालने आणि गुजरातने जी योजना आणली तर ती सुद्धा एक प्रकारे याच पद्धतीची कॉपी पेस्ट केलेली योजना आहे. हा मुळातच नुकसान निश्चिती कशी ठरवायची याच्याबद्दलचा राष्ट्रीय पातळीवरचा पेच आहे आणि त्याचबरोबर रिस्क रेशो जो आहे तो रिस्क रेशो कसा एस्टिमेट करायचा आणि उंबरठा उत्पन्न म्हणजे थ्रेशोल्ड इल्ड कॅल्क्युलेट कसं करायचं आणि त्यातून नुकसान निश्चितीचं युनिट काय करायचं, गाव हे युनिट ठरवा अशी मोठी मागणी तिवारी जी आहे आम्ही सगळ्यांनी केलेली होती, त्याच्या बाबत काय करायचं, असा मोठा पेच हा वैचारिक पातळीवरचा पेच आहे. इंटरनॅशनल पातळीवर सुद्धा पीक विम्याच्या इम्प्लिमेंटेशन बद्दलचे जे प्रयोग झालेले आहेत ते त्याचा अभ्यास करून भारतासाठी लागू असणारी एक व्यवस्थित योजना अशा प्रकारे आणण्याची, सर्वंकष योजना आणण्याची आवश्यकता आहे. यावर एक पटकन मुद्दा घेतो पुढे, डॉक्टर बोंडेंसाठी तो प्रश्न आहे, त्यानंतर या मुद्द्यावरच्या आणखीन एका उपप्रश्नावर माणिक कदम बोलणार आहेत. आधी डॉक्टर बोंडे, आपण यावर प्रकाश टाकावा की उंबरठा उत्पन्नाचा मुद्दा असेल किंवा भौगोलिक क्षेत्राच्या नुसार पीक विम्याच्या नियमावलीची निश्चिती असेल, या दोन्ही गोष्टींबाबत भारतासारख्या खंडप्राय देशात अनेक आव्हानं येणार हे अध्यारूत आहे. आपण भारताची आता एकदम नक्की चर्चा करायची गरज नाही, आपण महाराष्ट्राची चर्चा करू. आपल्याकडे पीक विम्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची धोरण निश्चिती करत असताना मराठवाड्यासाठी अ ब कड नियम, विदर्भासाठी अ ब कड नियम, कोकणासाठी हे नियम, पश्चिम महाराष्ट्रासाठी अमुक नियम, अशा प्रकारची निश्चिती का होत नाही? एक अम्ब्रेला अप्रोच किंवा ज्याला एक
सर्वंकष भूमिका म्हणूनच पीक विमा राबवला जात असल्यानं योजनेत आणि अंमलबजावणीत दोष उत्पन्न होतात का? पुन्हा आपल्यासाठी पुन्हा एक वेळा माहितीसाठी सांगतो की केंद्र सरकारची योजना असली तरी केंद्र सरकारने टेंडर काढताना कंपन्या ठरवताना त्यांनी सांगितलेलं आहे की रिस्क बेनिफिट रेशोच्या अंतर्गत प्रीमियमचा दर जास्त जरी असला तरी केंद्र सरकार 12% हिस्सा शेतकऱ्याचा 2-5% हिस्सा आणि उर्वरित हिस्सा राज्य सरकारने ठरवावा. मागच्या वेळेला हवामानाचे ट्रिगर ठरवताना प्रीमियमचा दर जास्त जातो म्हणून राज्य सरकारने हवामानाचे ट्रिगर बदलवले होते. शेवटी आंदोलन केल्यानंतर शेवटी आग्रह केल्यानंतर पुन्हा हवामानाचे ट्रिगर देवेंद्र फडणवीसच्या काळासारखे आणले परंतु प्रीमियम वाढून दिला. आता संत्र्यासाठी जो प्रीमियम 4,000 होता तो 12,000 झाला आणि त्यामुळं राज्य सरकारला ह्या सगळ्या गोष्टीची मुभा देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारचा प्रीमियम 12% राहील. दुसरी महत्वाची गोष्ट की हे जसे नियम आहे तसं इम्प्लिमेंटेशन संपूर्णतः हे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. म्हणजे कंपन्यांनी ऑफिसेस उघडले की नाही, एजंट नेमले की नाही, 72 तासाच्या तिथे पंचनामे केल्या जातात की नाही, 72 तास नसेल तर 7 दिवसापर्यंतची मुदत त्यांना देता येते का, संयुक्त पाहणी होते की नाही, या सगळ्या गोष्टी राज्य सरकारला करायच्या. दुर्दैवानं 44 लाख शेतकऱ्यांच्या वेळेला मराठवाड्यामध्ये कोकणामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली की पंचनामे झालेले नाही, 7 दिवसापर्यंत सुद्धा पंचनामे झाले नाही. बरोबर आहे, कारण आपण जे सांगता आहात त्याच्यानुसार धोरण केंद्र ठरवेल, अंमलबजावणी राज्य सरकार करेल असा त्यावरचा मुद्दा दिसतो. अंमलबजावणीतच दोष निर्माण होत असतील तर केंद्राला जबाबदार ठरवता येईल का? किशोर तिवारी. राज्य सरकारने स्वतःची योजना बनवली तरी पण केंद्र सरकार प्रीमियम द्यायला तयार आहे. बिलकुल. आणि त्यामुळं त्यामुळं हे स्वातंत्र्य घ्यावं राज्य सरकारने, माझं हे म्हणणं आहे. नाही, आत्ताच्या घडीला तर अनेक ठिकाणी नुकसान भरपाई मिळताना आणि देताना अडचणी होत असताना तुम्हाला वाटतंय की अशा प्रकारची हिंमत राज्य सरकार आता दाखवेल? वाटत नाही तसं. किशोर तिवारींना विचारूयात, अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकारची असेल तर दोषाच्या बाबतीत फक्त केंद्राला जबाबदार धरावं का? नाही, हे बघा, पीक विमा कंपन्या ही नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ करत आहे हे आत्ता सिद्ध झालं. आम्ही आमची नुकसान भरपाई जाहीर केली, आमचे पंचनामे पूर्ण झाले आणि आम्ही ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. कुठे कुठे शेतकऱ्यांच्या बँक खात्याला काही अडचणी असतील म्हणून डिले हे झाला असेल, परंतु 70% आपण कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे. आणि याच्यानंतर मी एक बोलतो, किशोरजी, उपमुख्यमंत्र्यांनी FIR दाखल करू कंपन्यांवर, आजपर्यंत 1 FIR दाखल झाला का मला एवढं सांगा फक्त. उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सांगितलं. नाही नाही, हे बघा, आपण अनिल बोंडेंनी तो जेव्हा अनिल बोंडे कृषी मंत्री होते तर आम्ही पुण्याला एक सेमिनार घेतला होता आणि आम्ही राज्य सरकारच्या स्तरावर अनेक सुधारणा दिल्या होत्या. नाही नाही, किशोर तिवारी, त्यांनी विचारलेला प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचला का? अजित पवार म्हणतात FIR दाखल करू, किती कंपन्यांविरोधात FIR दाखल झाले? आता तरी असं कुठलंही उदाहरण समोर येत नाही. अहो, कंपन्यावर FIR सुरू नाही झाले. शिवसेनेनी एक आंदोलन मोर्चा नेला होता यवतमाळला पीक विमा कंपनीवर, तर ज्यांनी मोर्चा नेला होता त्यांच्यावर FIR झाले हे मी सांगतो. अच्छा, पण याच संदर्भात तुम्ही यवतमाळची कहाणी सांगताय. मुंबईमध्ये काय घडलं ते माणिक कदमांच्या कडून ऐकायलाच लागेल आपल्याला. माणिक कदम, मुंबईमध्ये मोर्चा काढण्याच्या आधी तुम्हाला कोणाचा फोन आला, त्यांनी तुमच्याकडून किती तपशीलवार माहिती घेतली आणि मोर्चा भलत्याच कंपनीवर कसा पोहोचला हेही जरा सांगा. माणिक कदम, माईक सुरू करा, आपलं बोलणं लोकांपर्यंत पोहोचण्याच्यासाठी माईक आपला सुरू करावा लागेल आणि तुमच्याकडून या शिवसेनेच्या पीक विमा कंपनी विरोधी मोर्चाची कहाणी एकदा लोकांपर्यंत न्यावी लागेल. किशोर भाऊ, ते तुम्ही किशोर भाऊ आमचे नेतेच आहेत. बिलकुल डॉक्टर साहेब, परंतु मला एक सांगायचंय डॉक्टर साहेब, अजित पवारांमुळे नाही गुन्हा दाखल झाला. माझ्या परभणीमध्ये आम्ही दबाव आणला ह्या प्रशासनावर आणि प्रशासनाच्या बी लक्षात आलं, बाबा जर आपण आता जर ह्या शेतकऱ्याचं म्हणणं नाही ऐकलं तर हे उद्रेक होण्याची शक्यता आहे. म्हणून महाराष्ट्रातला पहिला FIR रिलायन्स कंपनीच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये नवामंडा पोलीस स्टेशन परभणी या ठिकाणी दाखल झाला. आता मला जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे, शिवसेनेच्या आदरणीय मुख्यमंत्रीजी उद्धवजी ठाकरे यांच्या कार्यालयामार्फत मला एक फोन आला होता. यांच्या कार्यालयामार्फत म्हणजे एका कार्यकर्त्याचा फोन आला होता
जे काय रिलायन्स कंपनीच्या विरोधामध्ये त्या काळामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं आणि त्याची आदरणीय पी सायना त्यांनी दखल घेतली आणि त्यावेळेस त्यांनी सुद्धा सांगितलं पीक विमा कंपनी जो आहे वो राफेलशीही बडा घोटाळा आहे. ते राफेलचा घोटाळा आहे का नाही हे मला माहित नव्हतं, परंतु पीक विम्याचा घोटाळा त्यांनी मांडल्याच्या नंतर आदरणीय आजचे मुख्यमंत्री मोदय शिवसेनेचे यांनी एका शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि माझ्याकडून औरंगाबाद हायकोर्टामध्ये जे काय आम्ही पिटिशन दाखल केलं होतं ते सर्वचे सर्व कागदपत्रे त्यांनी नेले. आणि रब्बीच्या संदर्भातला तो मोर्चा होता शिवसेनेचा, वास्तविक पाहता रब्बीची रक्कम ज्या कंपनीकडे राहिली होती एक्सास कंपनीवर, रिलायन्स म्हणजे एक्सा कंपनीवर त्यांनी दुसऱ्याच कंपनीवर मोर्चा काढला आणि आमचे पैसे जे शेतकऱ्याचे राहिले होते रब्बीचे ते तिसऱ्याच कंपनीकडे राहिले होते. मोर्चा काढायला पाहिजे होता त्या कंपनीवर सत्तेत असताना मोर्चा काढला नाही गेल्या सरकारच्या काळात, आणि आता मात्र सत्तेत आल्यानंतर या सगळ्या विषयाचा विसरच पडलाय की काय हा प्रश्न पडावा. माणिक कदम, आदरणीय अशोक चव्हाण जी आताचे जे काय बांधकाम म्हणजे आताचे मंत्री महोदय आहेत त्यांनी सुद्धा माझ्याकडून ही माहिती घेतली होती. त्यावेळेस मला खूप आनंद वाटायचा विरोधी पक्षाच्या नेत्याच्या मोठमोठ्याने आपल्याला फोन यायलेत म्हणून, आणि काहीच नाही. मग नंतर हे सत्तेमध्ये चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज लाखो शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. तसंच शिवसेनेचे जे काय खासदार आहेत, शिवसेनेचे जे जे ठिकाणचे मंत्री आहेत, त्या ठिकाणच्या स्थानिक पातळीवर तुम्ही आदरणीय किशोर भाऊ आता तुम्हाला सगळं माहितच आहे, या ठिकाणी सगळं काय उजेडात बोलण्याची गरज नाहीये. तुम्ही जरी कुठे गेलात तर शिवसेनेच्या एका साध्या कार्यकर्त्याला सुद्धा विचारा पीक विमा भरल्याच्या नंतर तुला किती पैसे भेटले रे बाबा. ही वास्तविकता आहे, आपण ही वास्तविकता नाकारून चालणार नाही. आणि किशोर तिवारी, या सगळ्याच्या साठी तुम्ही अजूनही आतापर्यंतही केंद्रालाच जबाबदार ठरवणार आहात की स्वतःची वेगळी धोरण निश्चिती करून महाराष्ट्राची स्वतंत्र पीक विमा योजना आणणार आहात? नाही हे बघा, महाराष्ट्र सरकारची पीक विमा योजना काढणं आणि काही गुजरात आणि पश्चिम बंगाल किंवा बिहारमध्ये काढलेल्या योजना त्याच्या खूप काही कमी तक्रारी आहे असं काहीच नाही. हे समजून घ्या की माणिक कदमनी जे मूळ मुद्दा आणि अनिल बोंडे साहेब कृषी मंत्री असताना आम्ही वारंवार म्हटलं की जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर कार्यालय असणे, 72 तासात पंचनामे होणे व आता तर स्कायमेटी मधात आलेला आहे, तर हे सगळं ऑनलाईन सुरू झाल्यामुळं तर आता तर खूपच फजिती होत आहे. तर मला एक सांगा की रिस्क मॅनेजमेंट या विषयात राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही म्हणजे पीक विमा योजना म्हणा की काही म्हणा याच्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना सुधारण्यासाठी खूप स्कोप आहे. सध्या तर पीक विमा योजनेच्या नावावर जे काही सुरू आहे त्याला स्पष्ट शब्दात थोटांड म्हणणं पाहिजे. दुसरं मी एक सांगतो प्रसाद जी, माणिक कदम जो मोर्चाचं बोलत होता ना, तर मातोश्री वरून बीकेसीवर मोर्चा घेऊन जाण्याचं मी सांगितलं. किशोर तिवारी, आम्ही होतो त्या मोर्चाला कव्हर करायला, अहो घरापासून 500 मीटरवरच मोर्चा गेला तो. 500 मीटर सुद्धा मोर्चा काढता काढता गडबड झाली. ठीक आहे, त्या मुद्द्यावर नको जायला. आपल्याला 500 मीटर पर्यंतचा मोर्चा पीक विमा कंपनीच्या निमित्तानं काढला गेला होता आणि तोही भलत्याच ठिकाणी जाऊन पोहोचला. जायचं तर रामेश्वरला पोहोचले सोमेश्वरला, अशी परिस्थिती होती. मुद्द्यावर येऊ आपण, चर्चेला वेळेची मर्यादा आहे. डॉक्टर अजित नवलेंसाठीचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे चर्चेतला. आपल्या सगळ्यांना या निमित्तानं वेळेची मर्यादा पाळायची आहे. डॉक्टर अजित नवले, व्यवस्थेतले दोष सुधारण्याच्यासाठी सुरुवात कुठून करायची या एका सकारात्मक नोटवर या चर्चेला आपल्याला विराम द्यायचा आहे. आपल्याकडून उत्तर अपेक्षित करतो, एक मिनिट आहे आपल्यासाठी. पीक विमा योजनेचा सर्वंकष पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. केंद्र किंवा राज्य सरकारचा हा मुद्दा नाही, त्या सगळ्यांनी एकत्र बसूनच शेतकऱ्यांना संरक्षण कसं देता येईल आणि ह्या आत्ता जो अनुभव आपल्याला या योजनेचा आला त्याच्यामधल्या त्रुटी कशा दूर करता येईल याच्यावर सर्वांनी एकत्र बसण्याची गरज आहे. हा एक नंबरचा मुद्दा. सरकारची स्वतःची कंपनी असेल तर नफा तोटा हा सरकारच्या पारड्यात जाईल आणि त्याच्यामुळे त्याचाही विचार करण्याची आवश्यकता मला वाटते आहे. बीडचा जो पॅटर्न आला त्याच्या अंतर्गत सरकारचा पैसा जो पीक विमा कंपन्यांच्या घिशात जात होतो तो परत एकदा सरकारकडेच कसा येईल याबद्दल सुद्धा आपल्याला काही करता येईल का याचा सुद्धा विचार सर्वांनी एकत्र बसून करण्याची आवश्यकता मला वाटते आहे. ठीक आहे, धन्यवाद आपल्या या सकारात्मक सूचनांच्यासाठी. आपण इतर सर्व मान्यवरांचाही आभार मानूया, त्यांनी या चर्चेत सहभागी होऊन आपलं मतप्रदर्शन केलं. त्याचबरोबर या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.